जय महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उतरवणं ही चूक असल्याचं महत्वाचं वक्तव्य जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत करण्यात आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथी यांनी घेतली होती. यावेळेस या मुलाखतीमध्ये सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकल्याचं अजित पवारांनी मान्य केलेलं आहे. बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी? पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी, सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं. राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. मागं मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला, परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. बिलकुल. पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं. पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं, येत्या राखी पौर्णिमेला जावं असं? नाही, आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे. जी. जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार. दरम्यान 2019 मध्ये बारामती मधला लोकसभेचा निकाल नक्की काय होता पाहूयात. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना मतं मिळाली होती 8,68,714 म्हणजेच 52.63% इतकी. भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना 5,30,940 इतकी मतं मिळाली म्हणजे 40%. आणि वंचितचे नवनाथ पडकर यांना 44,000 मतं मिळाली होती 3.38%.